भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आणि प्रथम फाउंडेशनच्या वतीने अनुसूचित जातीच्या महिलांसाठी 2 दिवसीय जनजागृती प्रशिक्षण कार्यशाळेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर डॉ कविता चौतमल यांच्या हस्ते आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भारतीय जनता पक्ष आणि प्रथम फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात अनुसूचित जातीच्या महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी 2 दिवसीय कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत डिजिटल इंडिया वर्कशॉप प्रयोजन अंतर्गत संभाषण कौशल्य, डिजिटल साक्षरता, जीवन कौशल्य आदी विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी सभापती डॉ अरुण भगत, विकास घरत, शिक्षणाधिकारी अभिजित चावक, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, पनवेल पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे, नगरसेविका कुसुम म्हात्रे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशा भगत, कामोठे शहर अध्यक्ष विद्या तामखेडे, सरचिटणीस लीना पाटील, समीना साठी, वनिता पाटील, स्वाती केंद्रे, शोभा सातपुते, प्रथम फाउंडेशनच्या रेश्मा जमादार यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. हा जो इथे आज प्रशिक्षणाचं जे इथे शिबिर आयोजित केलं आहे त्याच्यासाठी खरे मार्गदर्शन लाभलेले आपले सन्माननीय राजू ठाकूर साहेब तसेच प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन वेळोवेळी सन्माननीय रत्नप्रभाताई घरत करत असतात. अतिशय तळागाळातल्या महिलांना किंवा ज्या महिलांना आत्तापर्यंत मोबाईल, कॉम्प्युटर, एज्युकेशन ह्या बाबतीत कुठल्या प्रकारची माहिती नाही, परंतु रत्नप्रभाताईंचा नेहमी ध्यास असतो की अशा प्रत्येक सामान्य जनमाणसापर्यंत हे एज्युकेशन पोहोचलं पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी SC महिलांसाठी, शेड्यूल कास्ट समाजातील महिलांसाठी हा प्रशिक्षण इथे ठेवलेला आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की केंद्र शासनाकडे, राज्य शासनाकडे बऱ्याच योजना येतात, परंतु त्या खालच्या समाजापर्यंत पोहोचत नाही. आता आपण ऐकतो की डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या TV वर महिला बघतात किंवा ऐकायला मिळतात, परंतु एक्झॅक्ट त्याचं काय नॉर्मल जीवनामध्ये आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो हे कुणाला माहिती नसतं. त्यासाठी खरंच एक ट्रेनिंगची गरज आहे. आणि मोबाईल जरी आपण वापरला तर मोबाईलमधनं आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटीचे बिल पेड करतो किंवा कुठलंही जर सामान आपण खरेदी करतो तर बिल आपण जर पेड करू तर त्याच्यासाठी कुठलं ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं पाहिजे किंवा कशाप्रकारे आपण ते हँडल केलं पाहिजे, कशाप्रकारे कॅशलेस व्यवस्था केली पाहिजे, अशा प्रकारचं अनेक टाईपचं एज्युकेशन आपल्याला 2 शिबिरामध्ये इथे बघायला मिळणार आहे. उत्कृष्ट प्रकारच्या शिबिराचं आयोजन झालं आहे आणि ह्या शिबिराला आम्ही प्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि महिलांचंही, महिला मोर्चाचं इथे अभिनंदन करतो.